जवळजवळ 2 बिघा न इकत नसे 2 बिघा न घर नाही. बरोबर. तर आपल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड केली जाते, तर काही वेळेस भाव मिळतो काही वेळेस भाव मिळत नाही. तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे शासनाकडे काय माग आहे, भाव काय भेटायला पाहिजे कांद्याला? आमना सांदा दादा कमीत कमी 1000 तरी पाहिजे गोड, म्हणजे आता 2000 नाही अशा करता ते 1000 बी गरी गे आमले. आम्हाला साहेब 2 पाहिजे 2500 पाहिजे, तर ते नाही फक्त 1000 भेटली तरी कनसे. अच्छा अच्छा. आणि लागवड करायला मजूर आणि खर्च मोठ्या प्रमाणावर होतो. खर्च म्हणजे 300 रुपये रोज बाया दादा. कि 300 रुपये रोजाचे बाया? हा. मजूर किती मजूर लावलेले आहे? 15. आणि जोपर्यंत कांदा निघत नाही तोपर्यंत फवारणी वगैरे? तिथे फवारणी तर वेगळी आहे दादा, तिच्या तर काही येते हिशोबातच नाही ना. नाही म्हणजे खर्च मोठ्या प्रमाणावर होतो. हा. आणि ज्यावेळेस शेतकऱ्याच्या घरात उत्पन्न कांदा येतो त्यावेळेस भाव नसतो. हा. भाव पाहिजे हा फक्त तरी आपलं बी असं म्हणणं चल 1000 काही राहू घ्यात भाव आपले. बरोबर बरोबर. आता कांदा किती क्षेत्रात आपली लागवड चालू आहे? 4 बिघा. 4 बिघा मध्ये दरवर्षी कांदा लागता लाव? दरवर्षी लागवड करता? हा 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 हा. दरवर्षी? तर दरवर्षी काय आपल्याला काय अनुभव आहे कांद्यात पासून दादा? तर सण अनुभव सारखं तर काही सांगू शकत नाही. काही टाईम असाईन तर 4000 बी गोन जास. बरोबर. काही टाईम असाईन तर 300 रुपये गोन प्रमाणे देणं पडत. बरोबर. असं येते. आता भाव वाढलेला आहे कांद्याला? हा. नाही आता भाव राहिला ना. आणि शेतकऱ्यांकडे कांदा नाही आहे? नाही आता कांदाच नाही ना. थोडं मराठी बघा सर, कांद्याचं बियाणं स्टार्टपासून सर्वात म्हणजे जरी सलकरेल बियाणं होतं ते महागलं होतं, परत जास्त पाऊस झाल्यामुळे रोपं बसून गेले, त्याच्यावर आजार आला, अटॅक आला, नंतर 2 टाकल्या त्या परत तरीसुद्धा अटॅक आला, काही प्रमाणात वाचलं काही प्रमाणात गेलं, इकडनं तिकडनं रोप मागायचं रोप घेऊन लावणे सुरुवात केलेली आहे. खर्च भरपूर झालेला आहे पण शेवटी भावाच्याच बाबतीत जोपर्यंत शेतकऱ्यांचा कांदा बाजारात येतो तोपर्यंत सरकार नाफेडीचा कांदा विक्रीला काढतात. मग शेतकऱ्यांनी काय करायचं, एवढा कांदा कुठं साठवावा शेतकऱ्यांनी? त्यांच्याकडे सुविधा नाही आहे. मग शेवटी काय करायचं शेतकऱ्यांनी? बरोबर. खर्च भरपूर आहे. मग तरी सरकारने लक्ष द्यायला पाहिजे शेतकऱ्यांकडे, म्हणजे त्या नाफेडीचा कांदा जो आहे तो तुम्ही जरूर साठवा, पण जोपर्यंत त्याला बाजारात सेल करत नाही त्यानंतर शेतकऱ्याला पण काहीतरी 2000 रुपये मिळायला पाहिजे. मिळायला पाहिजे तरच त्याच्या उदरनिर्वाह चालणार ना. म्हणजे ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या घरात कांदा असतो त्यावेळेस भाव नसतो, आणि व्यापाऱ्याच्या घरात ज्यावेळेस की लगेच भाव कमी होऊन जातो. तर शेतकऱ्याला जो कांदा याला काही हमी भाव दिला गेला पाहिजे का? 100% दिला गेला पाहिजे हमी भाव. हमी भाव दिला गेला म्हणजे जो लागलेला खर्च तो 2 पदरात पडते शेतकऱ्यांचे, लागलेला जो खर्च आहे तोही नाही. काय काय